महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होवाडे यांनी शेतीपंप वीज ग्राहकांनी तक्रार अर्ज दाखल करावेत असे आवाहन केले आहे शेतीपंप वीज ग्राहकांच्यासाठी राज्य सरकार व महावितरण कंपनीने नवीन कृषी संजीवनी योजना जाहीर केली होती शंभर रुपये थकीत मुद्दल बिलातील खरी थकबागी साठ रुपये निश्चित होईल पण पन, पन्नास टक्के सूट लागू केल्यास तीस रुपये ती भरावी लागेल मात्र सध्या शंभर रुपये थकबाकी मान्य करा व पहिला हप्ताभरा अन्यथा वीज तोडू अशी जाहिरात व अंमलबजावणी सुरू आहे याचाच अर्थ शेतकरी ग्राहकांच्या तीस रुपये वसुली योग्य असताना अन्य शंभर रुपये वसुली लादत आहे बाबतीत मागणी करणारे मीटर असणारे ग्राहक व मीटर नसणारे ग्राहक असे तक्रार अर्ज देखील आले आहेत प्रत्येक जिल्ह्यात एक लाख व अधिक शेतीपंप वीज ग्राहक आहेत त्यासाठी खरी कृषी संघटना ही योजना राबवावी यासाठी मागणी केली जात आहे किमान निम्मे शेतकरी सहभागी झाल्यास राज्यातील सर्वत्र एकूण सोळा ते सतरा लाख अर्ज दाखल होऊ शकतील याचं आवाहन पत्र ईमेल व्हॉट्सअप याद्वारे केलेली आहे त्यासाठी तातडीने ही मोहीम राबवावी अशी मागणी प्रताप होगाडे यांनी केली आहे